नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती, स्टेनोग्राफर, क्लर्क, शिपाई व हमाल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात भरती निघाली होती. त्याच्या अनुषंगाने आता महत्वाची अपडेट आलेली आहे. या ठिकाणी एलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट जाहीर झालेली आहे. सध्या फक्त स्टेनोग्राफर पदासाठी अपडेट आलेली आहे. पुढील 2 दिवसात क्लर्क आणि शिपाई पदाची सुद्धा लिस्ट जाहीर होणार आहे. पाहूयात सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, स्मार्ट एज्युकेशन चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर डिस्ट्रिक्ट वाईज एलिजिबल कॅन्डिडेटची या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. सविस्तर माहिती पाहूयात. हायकोर्ट ऑफ बॉम्बे डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्वायरमेंट प्रोसेस 2023 फॉर दी पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर या ठिकाणी नोटीस जाहीर झालेली आहे. या ठिकाणी 15/5/2024 ते 21/5/2024 या दरम्यान तुम्ही जे ऍप्लिकेशन केलं होतं लॉग इन आय डी पासवर्ड वापरून, या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी कलर प्रिंटमध्ये 2 प्रतीमध्ये ऍप्लिकेशन हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलेलं, ज्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेले, त्या ठिकाणी ते 2 ऍप्लिकेशनचे फॉर्म, नंतर ऍडमिट कार्ड कलर कॉपीजमध्ये पाहिजे, 2 पासपोर्टचे फोटो, हे सर्व घेऊन तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये 15/5/2024 ते 21/5/2024 हॉलिडे सोडून, कोर्टाचे जे हॉलिडे आहे ते सोडून तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. त्यानंतर तिथं कोर्टमध्ये व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला 1 प्रत ऍडमिट कार्डची या ठिकाणी व्हेरीफाय होऊन येईल. त्यानंतर त्याच्यासोबत फोटोसुद्धा तिथंच ॲपिक्स केला जाईल आणि सिग्नेचरसुद्धा तुम्ही जी फॉर्मवर सिग्नेचर केली होती ॲप्लिकेशन फॉर्मवरती, तीच त्या ठिकाणी हॉल तिकीटवरती मेन्शन करायची आहे. या ठिकाणची तुमची स्किल टेस्ट होणार आहे. तर इंग्लिशसाठी एरियल, द टाइम ऑफ न्यू रोमन, बिस्ट्रीम चार्टर हा फॉन्ट या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे. त्यानंतर मराठीसाठी कृतीदेव 55. जर तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिस करायची आहे तर फ्रीमध्ये जी TCS कंडक्ट करणार आहे, तर तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिस करायची आहे तर मी खाली लिंक देतो, त्या लिंकवर तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस मराठी किंवा इंग्लिशची देऊ शकता. या ठिकाणी संपूर्ण जी लिस्ट आहे त्याची PDF खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. संपूर्ण जिल्ह्यानुसार या ठिकाणी जर अहमदनगर असेल, अकोला असेल, औरंगाबाद, बीड, जालना, संपूर्ण यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी आपलं नाव चेक करू शकता. आणि मित्रांनो, होता होईल तेवढं लवकर जाण्याचा प्रयत्न करा, कारण की गर्दीसुद्धा खूप जास्त होत असते. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मच्या 2 प्रती, त्यानंतर ॅडमिट कार्डच्या 2 प्रती आणि 2 पासपोर्ट फोटो या ठिकाणी तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत. आणि 15/5/2024 ते 21/5/2024 आणि ॲडमिट कार्ड घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला स्किल टेस्टसाठी, म्हणजे जी टायपिंग टेस्ट आहे स्टेनोग्राफरची, त्याच्यासाठी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. इंग्लिश आणि मराठी हा दोन्ही फॉन्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. कृतीदेव 55 यामध्येच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि हाच फॉन्ट तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे. सध्या तरी अशा माहिती कळते तर ऑनलाईन TCS ही कंडक्ट करणार आहे. तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला होता तर ही संपूर्ण परीक्षा आहे ती TCS कंडक्ट करणार आहे. TCS-मध्ये जर प्रॅक्टिस करायची असेल तर खाली एक लिंक दिलेली आहे, लिंकवरती तुम्ही इंग्लिश आणि मराठी फॉर्मची सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर अशाच प्रकारचे क्लर्कसाठी आणि शिपाई व हमाल या पदाचे सुद्धा अपडेट्स 2 दिवसात येणार आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, ते अपडेट आले तर पहिले आपल्या चॅनेलवरती तुम्हाला कळवण्यात येईल. मित्रांनो, काही कारणास्तव आपण हायकोर्ट ऑफ बॉम्बे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जर अर्ज केला नसेल किंवा विसरून गेलात, किंवा तुमचं या वेळेस जर झालं नाही, किंवा काही अडचणी असेल, तर काळजी करू नका. पुढील भरती 11,000+ पदांची असणार आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्लर्क या पदाची भरती होणार आहे. तर पुढील इलेक्शन झाल्यानंतर, आता आचारसंहिता संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत ही संपूर्ण भरती प्रक्रिया या ठिकाणी TCSच कंडक्ट करणार आहे. आणि या भरतीचा वेग जरा फास्ट आहे, लवकरात लवकर ही भरती करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आतापासूनच तयारी करा. आपण 2 कोर्स या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत. जिल्हा न्यायालय भरती 2024 नवीन TCS पॅटर्ननुसार, तसेच 2023 सर्व शिफ्टच्या झालेल्या शिपाई व हमाल तसेच लिपिक पदाच्या प्रश्नपत्रिका आणि 2018 PYQ आणि TCS सराव प्रश्नपत्रिका, या टोटल 55 PDF या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला. प्रश्नपत्रिका तसेच उत्तरपत्रिका सुद्धा असणार आहेत. प्ले स्टोअरवरून स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. आणि संपूर्ण कोर्स हा तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये मिळणार आहे.